Hello students, today we are going to see new topic, topic number 9.5, refraction, apavartan. Refraction means apavartan. Can you recall, athvan karu shakal kay? What is refractive index? Refractive index manje kay? अपवर्तनांक रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इंडेक्स म्हणजे आकडा, रेफ्रॅक्शन करण्याचा आकडा किंवा अपवर्तनांक म्हणजे काय. तर बघा, द वेलॉसिटी, द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. आता मीडियम म्हणजे कोणतं मीडियम? व्हॅक्युम आणि एअर मधली वेलॉसिटी, लाईटच्या व्हेलॉसिटीसाठी सी लेटर यूज करतात. आणि व्हॅक्युम किंवा एअर ची व्हेलॉसिटी नियर अबाउट सेम असते. आता आपण व्हेलॉसिटी ऑफ लाईट साठी सी लेटर यूज करतो आणि ती असते 3×10⁸ मीटर पर सेकंड. आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, जर एअर असेल, आता ही व्हॅक्युमसाठी आहे. व्हॅक्युम, व्हॅक्युम कोणाला म्हणतात? जिथं हवा नाही, काहीच नाही, कोणतंही मटेरियल मीडियम नाही, तर त्याला व्हॅक्युम म्हणतो आपण. तर त्याच्यासाठी व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे लाईटचा, प्रकाशाचा वेग जो आहे त्याला आपण स्पीड ऑफ लाईट, हां स्पीड ऑफ लाईट, तर तो 3×10⁸ मीटर पर सेकंड असतो. आणि एअर मध्ये 3 पेक्षा एकदम थोडासाच कमी, म्हणजे नियर अबाउट 2.999×10⁸, म्हणजे बघा हे सेम आहे, फक्त याच्यापेक्षा थोडासा कमी, मीटर पर सेकंड असा स्पीड असतो एअरमध्ये, एअरसाठी. आणि हे फार थोडासा फरक असल्यामुळे या दोघांसाठी एकच स्पीड वापरला जातो, म्हणजे 3×10⁸ मीटर पर सेकंड. तर एअर आणि व्हॅक्युम साठी स्पीड ऑफ लाईट सी ची व्हॅल्यू ही 3×10⁸ मीटर पर सेकंड अशी मानली जाते किंवा एज्युम केली जाते. म्हणजे ऍक्च्युअल आहे, पण याच्यापेक्षा या थोडासा कमी आहे, तरी पण त्याला इतकीच यूज मानली जाते किंवा इतकी आहे असं समजलं जातं. तर रेशो कोणाकोणाच्या? मग व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम ऑर इन एअर जर असेल तर त्याच्यासाठी लेटर सी वापरतात. आणि जर एअर किंवा व्हॅक्युम सोडून इतर मीडियम असेल, वॉटर असेल, ग्लास म्हणजे काच असेल, ऑइल असेल, अजून कोणतंही ट्रान्सपरंट मीडियम असेल की ज्याच्यातून लाईट जाऊ शकतो, त्या मीडियमला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते. तर रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम म्हणजे सी टू द, म्हणजे च्याशी, कोणाशी? टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम, मीडियम म्हणजे व्हॅक्युम किंवा एअर सोडून इतर जे कोणतंही मीडियम असेल त्याच्यामध्ये लाईटचा स्पीड किंवा लाईटची व्हेलॉसिटी व्ही. आता सी आणि व्ही वेगळे वेगळे लेटर आहे. व्हेलॉसिटीसाठी जनरली आपण व्ही लेटर यूज करतो, पण स्पीड ऑफ लाईटसाठी स्पेशल लेटर सी यूज करतात. पण तो कुठला? स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्युमसाठी सी यूज करतात आणि अदर मीडियमसाठी व्ही यूज करतात. हां, एअर और व्हॅक्युम सोडून अदर मीडियम जे असेल त्याच्यासाठी व्ही यूज करतात. तर मग या दोघांचा रेशो, तर बघा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता इथं वॉटरसाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? द रेशो, हा रेशो आहे, गुणोत्तर आहे कोणाकोणाचं? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम ऑर एअर टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम इज कॉल्ड द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. मग कोणाची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघेल? त्या मीडियमची निघेल, एअरची निघणार नाही, कारण एअरमधून त्या मीडियममध्ये तो लाईट एंट्री करत असेल. समजलं? तर द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम म्हणजे सी. हा रेशो म्हणजे हा, धिस क्वांटिटी अपॉन धिस क्वांटिटी, धिस इज द रेशो. रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम म्हणजे सी टू द वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम म्हणजे व्ही. आता हे मीडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्युम असेल इज कॉल्ड द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आता पुढचा क्वेश्चन नंबर 2, एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 2, सब क्वेश्चन नंबर 7, डिफाइन ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.
आता बघा, दोन प्रकारचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतात, अपवर्तनांक दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट म्हणजे फक्त आणि फक्त त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कोणासोबत जर एअर किंवा व्हॅक्युम असेल सोबत तर त्याला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. म्हणजे एखाद्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम और विथ रिस्पेक्ट टू एअर इज कॉल्ड एज ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता फॉर एक्झाम्पल, आता बघा, हे वॉटर आहे, हे वॉटर आहे आणि समजा वरती एअर मीडियम आहे आणि खाली वॉटर आहे, तर एअर मधून रेज स्लांटिंग रेज असा तिरकस रेज ऑब्लिकली इन्सिडेंट आहे, ऑब्लिक म्हणजे तिरकस, तर वॉटरमध्ये एंट्री करताना तो त्याचा जो ओरिजिनल पाथ आहे स्ट्रेट तो टर्न करतो, थोडासा टर्न होतो आणि ह्या ठिकाणी तो बेंड होतो या सरफेसच्या बाउंड्रीला. दिस इज द सरफेस विच सेपरेट्स द टू मीडियम एअर अँड वॉटर. सो दिस बेंडिंग, दिस हिअर इफ यू पुट नॉर्मल देन दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स अँड हिअर दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. यू हॅव सीन इन 10th स्टँडर्ड ऑलरेडी. सो हिअर द रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एअर ऑर व्हॅक्युम अँड इन टू द वॉटर. सो हिअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, या ठिकाणी वॉटरची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघेल ती म्हणजे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. आता स्नेल्स लॉने ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी फाइंड करतात, हा अँगल मेजर करतात, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन ने डिनोट करतात, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, म्हणजे हा आर हा आय यांचा साइन रेशो घेतात आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाची निघेल, तर वॉटरची निघते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. आता या साईडला काहीच लिहिलेलं नाही, कुठून एअर आ तर काय समजावे वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर रे कुठून कुठं गेला हे निश्चित असतं, तर एअर ऑर व्हॅक्युम मधून तो वॉटरमध्ये एंट्री केली आणि आय हा अँगल एअरमध्ये असेल आणि आर हा अँगल वॉटरमध्ये असेल तेव्हा वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही विथ रिस्पेक्ट टू एअर ऑर व्हॅक्युम असते आणि तिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. तर आता या ठिकाणी काहीच लिहिलेलं नसतं, त्याला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, स्नेल्स लॉ, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता कोणाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघते लक्षात ठेवा, ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघते त्याच्यामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा आर तयार होतो आणि त्याच्यासोबत विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, एअर आहे, वॉटरच्या सोबत कोण आहे, एअर आहे आणि एअरमध्ये हा अँगल ऑफ इन्सिडन्स तयार होतो. आता पुढची केस बघूया आपण, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हां, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय बघा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम इज डिफाइंड एज रेशो स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्युम म्हणजे सी टू द स्पीड ऑफ लाइट इन गिव्हन मीडियम. गिव्हन मीडियम म्हणजे जे पण आहे, वॉटर, ग्लास, काच, त्याच्यामधला स्पीड म्हणजे दोघांच्या स्पीडचा रेशो. पण वरती कोणाचा स्पीड असेल, स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्युम ऑर एअर, की जो सेम असतो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. समजलं, मग ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिपेंडेड एज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्युम टू द स्पीड ऑफ लाइट इन गिव्हन मीडियम. हे गिव्हन मीडियम आहे आणि स्पीड ऑफ लाइट इन व्हॅक्युम आहे किंवा एअर आहे, यांच्या रेशोला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल, आता बघा, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अ स्टिक, स्टिक म्हणजे काठी, स्टिक म्हणजे काय, काठी, और पेन्सिल, पेन्सिल घ्या, केप्ट ऑब्लिकली, काठी नाही तर पेन्सिल घ्या, केप्ट म्हणजे ठेवली, ऑब्लिकली म्हणजे तिरकस, इन अ ग्लास कंटेनिंग वॉटर, की ज्याच्यामध्ये वॉटर आहे, अपियर्स ब्रोकन म्हणजे ती तुटलेली दिसते, कुठं, ऍज इट्स अ पार्ट इन वॉटर अपियर्स टू बी राइज्ड. तर आता बघा, दिस इज
this is a glass containing water, okay, and this one is a stick or a pencil. ही पेन्सिल आहे. आता जर ही उभी धरली तर काय फरक दिसतो? तर बघा, खाली एवढ्या पार्ट मध्ये ती जाड दिसते आणि वरती बारीक आहे, आणि ऑब्लिकली म्हणजे तिरकस ठेवली तर तिरकस ठेवल्यामुळे ती काय कशी दिसते? इथकट झालेली दिसते या सरफेसला. कोणत्या सरफेसला? इट इज द बाउंड्री. दिस सरफेस ऑफ वॉटर इज द बाउंड्री विच सेपरेट्स द टू मीडियम. बिलो मीडियम इज अ वॉटर अँड अबव मीडियम इज अ एअर. सो देअर इज अ रिफ्रॅक्शन. काय झालंय? आता बघा, खालची पेन्सिल ही जाड पण दिसते आणि वरची पेन्सिल बारीक दिसते आणि कट झालेली दिसते, तुटलेली दिसते आहे. तुटलेली दिसत आहे. आता समजलं का मग हा पॉइंट? बघा, अ स्टिक ऑर पेन्सिल केप्ट ऑब्लिकली म्हणजे तिरकस ठेवली इन अ ग्लास कंटेनिंग वॉटर. असा ग्लास किंवा बीकर की ज्याच्यामध्ये वॉटर आहे, अपियर्स ब्रोकन. ब्रोकन म्हणजे तुटलेली वाटते पण ती तुटत नाही. ऍज इट्स पार्ट इन वॉटर अपियर्स टू बी राइज्ड, म्हणजे तिच्या आतमधला जो पार्ट आहे तो जाड दिसतो. राइज्ड म्हणजे काय? जाड. पाहिले की नाही मग पेन्सिल जाड आहे? जाड पेन्सिल पाहिली की नाही? आता बघा, हा पार्ट पेनचा, वरती बारीक पेन दिसते आणि खाली जाड झालेली दिसते, बरोबर. तर अपियर्स टू बी राइज्ड म्हणजे जाड किंवा वाढलेला दिसणे. मग ह्याला काय कारण आहे? तर त्याचं कारण आहे, बघा हे एक्झाम्पल होतं याचं कारण. हे असं घडायला काय कारण आहे? तर रिफ्रॅक्शन. ऍज द स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन टू मीडिया. दोन मीडियामध्ये स्पीड ऑफ लाईट डिफरंट आहे. तर बघा, हवेमध्ये स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ आहे, वॉटरमध्ये तो फक्त 2 × 10⁸ आहे. बघा ना, एअर किंवा व्हॅक्युममध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, आणि वॉटरमध्ये नियर अबाउट तो 2 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. नाही, सॉरी सॉरी, 2 पेक्षा थोडा ग्रेटर पण 3 पेक्षा लेस आहे, म्हणजे नियर अबाउट आपण अंदाज लावले 2.5. आणि ग्लास असेल तर त्याच्यामध्ये 2.0 म्हणजे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. आता बघा, एअर किंवा व्हॅक्युम मधला स्पीड 3 × 10⁸ आहे, त्याच्यापेक्षा थोडं घनदाट डेन्स मटेरियल मीडियम घेतलं ते म्हणजे वॉटर. वॉटरमध्ये तो त्याच्यापेक्षा थोडा कमी आहे. हा 10⁸ सेम आहे, फक्त याच्यापेक्षा हा कमी झाला, अर्ध्या पटीने कमी झाला हा, आणि ह्याच्यापेक्षाही अजून अर्ध्या पटीने ग्लासमध्ये. ग्लास हा वॉटरपेक्षा कसा आहे? डेन्स आहे, क्राऊडी पार्टिकल क्राऊड हा जास्त आहे. म्हणून आता ऍज द स्पीड ऑफ लाईट इज डिफरंट इन टू मीडिया. स्पीड ऑफ लाईट हा वेगवेगळ्या मीडियममध्ये वेगळा असल्यामुळे, ऍज द म्हणजे असल्यामुळे, द रेज ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वॉटर अंडर गो रिफ्रॅक्शन. आता पाण्याच्या आतमधली पेन्सिल आपण जेव्हा पाहतो, पाहतो म्हणजे दिसते, म्हणजे तिच्यामध्ये रे गेले त्या पार्टला ठोकले जाऊन रिफ्लेक्ट होऊन ते आपल्या आईज मध्ये आले, डोळ्यामध्ये आले, म्हणजे ते रिफ्रॅक्शन घडले. द रेज ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वॉटर, वॉटर मधून, म्हणजे ते ह्या पार्टला ही पेन्सिल जी आपण ठेवली, तर रेज ऑफ लाईट ह्या जो मध्ये जाड पेन्सिल दिसते त्याला ठोकले जाऊन परत आपल्या डोळ्यामध्ये आले. हा रिफ्लेक्टेड. तर रेज ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वॉटर, वॉटर मधून रेज आपल्या डोळ्यामध्ये आले म्हणून तो दिसतोय, अंडर गो रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी, म्हणून रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन होतं, म्हणजे असं वाकडं होणे. याला किंवा डायरेक्शन ऑफ लाईट चेंजेस वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, दिस फॅक्ट इज ऑल्स दिस फेनॉमेना ऑर फॅक्ट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन. तर अंडर गो रिफ्रॅक्शन ऍट द बाउंड्री सेपरेटिंग टू मीडिया. सरफेस ऑफ वॉटरला हे असं तुटलेला दिसतो पेन्सिलचा भाग. आता कन्सिडर स्पीड ऑफ लाईट टू बी व्ही इन वॉटर. समजा वॉटर मधला स्पीड ऑफ लाईट हा व्ही आहे अँड सी इन एअर, आणि एअर मधला स्पीड ऑफ लाईट हा सी आहे. स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी. हा लक्षात ठेवा, इथं काही ठिकाणी व्हेलॉसिटी वापरलेला आहे शब्द,
हाँ वेलोसिटी आहे आणि काही ठिकाणी स्पीड आहे. स्पीड आणि वेलोसिटी फक्त फरक एवढा आहे, स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेलोसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. मराठीमध्ये दोघांसाठी एकच शब्द आहे, वेग. तर रफ्तार हिंदीमध्ये त्याला रफ्तार म्हणू शकतो. तर सी इन एअर, स्पीड ऑफ लाईट इन एअर इज नियरली इक्वल टू, हे अप्रॉक्सिमेशनचं चिन्ह आहे असं, नियर अबाउट. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम, तर स्पीड ऑफ लाईट इन एअर आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम हा जवळपास सारखा असतो. 2.99 सांगितलं होतं, 3 पेक्षा थोडासा कमी असतो. म्हणून मग रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, आता इथं एअर मधून रेज वॉटर मध्ये गेले तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाची निघेल, वॉटरची निघते, दुसऱ्या मीडियमची निघते. हे मीडियम एअर, हे मीडियम वन आहे आणि वॉटर हे मीडियम सेकंड मीडियम आहे. अँड रेज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम वन टू टू. अँड हिअर दिस अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर्मड इन द मीडियम वन अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज फॉर्मड इन द मीडियम टू. दॅट टाइम साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू वन, असं म्हटलं जातं. ऑफ मीडियम, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कोणाची आहे, ऑफ मीडियम टू, ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन असं म्हटलं जातं. पण जर मीडियम वन हे एअर किंवा व्हॅक्युम असेल तर हे वन लिहायची गरज नाही, फक्त टू नंबरचं मीडियम लिहावं. किंवा वॉटर जरी लिहिलं इथं टूच्या जागेवर आणि इथं काहीच नाही लिहिलं तर ही पण जी रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघेल त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्ष द्या हा. तर स्पीड ऑफ लाईट इन एअर इज नियरली ऑर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम. मग रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर निघेल आणि रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर कशी काढतात, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर अपॉन रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज द एन डब्ल्यू, म्हणजे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर अपॉन रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर ऑर व्हॅक्युम. आता एअर आणि व्हॅक्युमची स्पीड सेम अस, लाईटच्या स्पीड या दोघं मीडियममध्ये एअर आणि व्हॅक्युममध्ये सेम असल्यामुळे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही पण सेम मानली जाते. हा पण एक रेशो आहे. वॉटरची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायची असेल तर वॉटर वरती आणि अपॉन एअर खाली विथ रिस्पेक्ट टू वॉटर ऑर व्हॅक्युम पण चालेल. एअरच्या जागेवर व्हॅक्युम फक्त चेंज केलेलं आहे, वॉटर वॉटर सेम आहे, एअरच्या जागेवर व्हॅक्युम यूज करू शकतो. हा एअर आहे, हा ए फॉर एअर आणि डब्ल्यू फॉर वॉटर. आता इज इक्वल टू सी इज द स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्युम अपॉन स्पीड ऑफ लाईट इन वॉटर ऑर एनी मीडियम, तुम्ही जे पण यूज करणार ते. तर व्ही, हे दोघेही व्हेलॉसिटीज आहेत, स्पीड आहेत, पण स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्युमसाठी सी लेटर वापरतात आणि व्हॅक्युम किंवा एअर सोडून इतर मीडियमसाठी व्हेलॉसिटीसाठी स्पीडसाठी व्ही लेटर यूज करतात, हे लक्षात ठेवा. तर ही झाली ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दलची माहिती. एवढा पार्ट, डिफाईन ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि एक्सप्लेन इन ब्रीफ विथ अन इल्युस्ट्रेशन फॉर इच. इल्युस्ट्रेशन म्हणजे असं काहीतरी एक्झाम्पल देऊन स्पष्ट करा. आता पुढचं आहे, समजलं मग, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं मिनिंग काय आहे किंवा डेफिनेशन काय आहे. The absolute refractive index of a medium is defined as the ratio of the velocity or speed. Ratio of velocity किंवा speed, कोणताही एकच वर्ड यूज करा, speed of light in vacuum to the speed of light in the given medium. This ratio is called as absolute refractive index. किंवा ह्याच डेफिनेशनला दुसऱ्या भाषेत सांगितलं, the refractive index of any medium with respect to air or vacuum is called as absolute refractive index. कोणत्याही मीडियमची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पण तिच्या सोबत कोण असावा इथं, एअर अथवा व्हॅक्युम असावा, म्हणजे एअर ऑर व्हॅक्युम मधून रेज त्या मीडियम मध्ये जात असावे, तेव्हा त्या मीडियमची ही रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते आणि तिला ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे म्हणतात. ऍब्सोल्यूट, ओके, इथं कोणतंही लेटर येत नाही या बाजूला, पण रिलेटिव्ह ही इथं एक लेटर येणार. आता हा लक्ष द्या, हे असं लेटर येणार, ग्लास टू वॉटर. आता पुढचा पार्ट आहे, समजला एवढा.
रिलेटिव रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ए मीडियम टू इज द आर आय म्हणजे रेफ्रैक्टिव इंडेक्स हा शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे. तर रिलेटिव रेफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ ए मीडियम, रिलेटिव म्हणजे च्या मानाने च्या पेक्षा असा त्याचा अर्थ होतो रिलेटिव रेफ्रैक्टिव इंडेक्स. आता बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. समजा हा एक ग्लास आहे आणि ह्या ग्लासमध्ये तुम्ही असं पाणी भरलेलं आहे आणि तो काचेच्या चिपेवर ठेवलेला आहे. रेज असा इथून या मीडियममध्ये गेला. कोणत्या मीडियममध्ये? वॉटरमध्ये गेला. आता बघा, रेज इथून आधी इथं जाईल, इथून थोडा टर्न होईल, इथून अजून टर्न होईल. म्हणजे ॲक्च्युली स्केलने यूज करायला पाहिजे. तर इथून असा गेला, इथून थोडासा टर्न झाला, इथून अजून टर्न होईल. म्हणजे इथं दोन मीडियमचा हे आहे वॉटर आणि हे आहे ग्लास. वॉटर आणि ग्लास लक्षात ठेवा. आता ह्याच्यामधला स्पीड, वॉटरमधला स्पीड हा V1 आहे आणि ग्लासमधला स्पीड हा V2 आहे. स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट इन वॉटर इज V1 और स्पीड ऑफ लाईट इन ग्लास इज V2. आणि वरती एअर आहे. अजून एअर म्हणजे बघा, एअर टू वॉटर बेंड्स, अगेन वॉटर टू ग्लास अगेन बेंड्स. सो देअर इज टू टाइम्स द रिफ्रॅक्शन. आता रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाची निघेल या दोन मीडियमपैकी? ग्लासची निघेल. आणि विथ रिस्पेक्ट टू ग्लासच्या सोबत कोण आहे? वॉटर. विथ रिस्पेक्ट टू वॉटर निघेल. मग ग्लासची, ग्लासची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सॉरी वॉटरची, वॉटरची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू ग्लास. हां, इथं उलट एक्झाम्पल घेतलेलं आहे, म्हणजे ग्लास वरती वॉटर खाली. बघूया आपण काय आहे, तसं चेंज करू. बघा, रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम टू इज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन अँड इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट V1 इन मीडियम वन टू द स्पीड ऑफ लाईट V2 इन मीडियम टू. बघा, आता हे मीडियम वन आहे, वॉटर हे मीडियम वन आहे आणि ग्लास हे मीडियम काय आहे? टू आहे. मग रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम टू इज, ही कोणाची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघणार आहे? रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू, ऑफ मीडियम टू इज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू इज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन. रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू इज द, म्हणजे ही रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू इज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन, विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन. हा, ही रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू आहे विथ रिस्पेक्ट टू मीडियम वन अँड इट इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट V1 इन मीडियम वन. आता स्पीड ऑफ लाईट इन मीडियम वन किती आहे? V1. आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम रेशो ऑफ काय म्हटलं आपण? बघा, रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट V1 इन मीडियम वन म्हणजे V1 टू इट्स अ स्पीड V2 इन मीडियम टू. ह्या रेशोला म्हणायचं, हा, V2 इन मीडियम टू इज कॉल्ड रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू. ही रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ऑफ मीडियम टू. मग रिलेटिव्ह रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू वन इज इक्वल टू V1/V2. हा फॉर्म्युला तयार झाला. हा पण एक फॉर्म्युला आहे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करण्याचे. तीन चार फॉर्म्युले आहेत. हा एक झाला, हा दुसरा झाला, हा V1/V2. आता याला रिलेटिव्ह म्हणतात. रिलेटिव्ह म्हणजे च्या मानाने. आता बघा, कन्सिडर बीकर फिल्ड विथ वॉटर. असा बीकर आहे, हा एक बीकर आहे असा फिल्ड विथ वॉटर आणि हा पाण्याने भरलेला आहे. कन्सिडर अ बीकर फिल्ड विथ वॉटर ऑफ ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स M1. याची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? N1. म्हणजे मीडियम वन ची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N1. केप्ट ऑन अ ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब. आणि ही एक ग्लास स्लॅब आहे की जिची रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स केप्ट ऑन अ ट्रान्सपरंट ग्लास स्लॅब ऑफ रेफ्रॅक्ट ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2. आता बघा, दोघांचे ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
वॉटर ची एब्सोल्यूट रिफ्रैक्टिव इंडेक्स एन वन है, ग्लास ची रिफ्रैक्टिव इंडेक्स एन टू है, एन टू अपॉन एन वन, एन टू अपॉन एन वन, आता बघा याचे इक्वल टू एन टू अपॉन एन वन सुद्धा चालेल। आता बघा हे उलट झालंय, वन वरती टू खाली होता वेलॉसिटीच्या रेशो मध्ये, पण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या रेशो मध्ये टू अपॉन वन आहे। आणि म्हणून बघा दस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज, हा एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज एब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू अपॉन एब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम वन। मग एन टू ची व्हॅल्यू काय असते, एन टू ची व्हॅल्यू सी बाय व्ही टू, या फॉर्म्युल्याने सी बाय व्ही इज द एन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला एन लेटरने दर्शवतो आपण, मग एन इज इक्वल टू सी अपॉन व्ही। आता एन टू असेल तर सी बाय व्ही टू आणि एन वन असेल तर सी बाय व्ही वन। मग आता सी बाय व्ही टू जसाच्या तसा लिहिला आणि हा खालचा जो आहे तो रेसिप्रोकल केला व्ही वन अपॉन सी, बरोबर। आता व्ही वन अपॉन सी केला, आता या ठिकाणी काय होईल, हे समजलं रेशो, या ठिकाणी सी सी गेट्स कॅन्सल्ड, दिस सी गेट्स कॅन्सल्ड, द रिमेनिंग फॅक्टर इज व्ही वन अपॉन व्ही टू। म्हणजे बघा हा एक फॉर्म्युला तयार झाला, इथं एन टू अपॉन एन वन इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू, हे टू बाय वन आहे, इथं वन बाय टू आहे, लक्षात ठेवा। वेलॉसिटीच्या असेल तर वन बाय टू, म्हणजे वन मधून रेस टू मध्ये गेले, मीडियम वन मधून मीडियम टू मध्ये एंट्री केली, आणि रेफ्रॅक्टिव इंडेक्स ऍब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव इंडेक्स मात्र टू चे रेफ्रॅक्टिव इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू वन, असं उलट असतं हा रेशो हा, म्हणून रेफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास असं येणार। ओके, आता पुढचा पार्ट आहे आपला क्वेश्चन सॉरी प्रूव दॅट रेफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ ए ग्लास। आता बघा आपण किती फॉर्म्युले पाहत आहोत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सी अपॉन व्ही हा एक फॉर्म्युला पाहिला, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्युम आणि अपॉन स्पीड ऑफ लाईट इन द मेडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्युम। इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मेडियम टू अपॉन ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मेडियम वन, तेव्हा ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाची निघेल, ऑफ मेडियम टू ची निघेल, हा म्हणजे वॉटरची निघेल, मेडियम टू हे सॉरी ग्लासची निघेल, ग्लासची विथ रिस्पेक्ट टू, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास असेल तर टू बाय वन असं घेतात आणि इथं व्ही वन अपॉन व्ही टू घेतात। तर बघा प्रूव दॅट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास इज गिव्हन बाय द फॉर्म्युला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी अजून पण एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन अपरंट डेप्थ। आता हे काय आहे आपण बघणार आहे, तर रिअल डेप्थ म्हणजे काय, तर बघा ही एक काचेची चिप आहे, ही काचेची चिप आहे, ग्लास स्लॅब, तर या ग्लास स्लॅबमध्ये अशी उभी ग्लास स्लॅब ठेवलेली आहे किंवा आडवी, तिची थिकनेस एवढी मोठी आहे, त्या ग्लास स्लॅबमध्ये या बॉटमला एक पॉइंट ऑब्जेक्ट ओ, हा पॉइंट ऑब्जेक्ट आहे, पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे अगदी छोटासा डॉट सारखा पदार्थ आहे, कणासारखा रेड कलर किंवा कलर देऊन द्या दिसण्यासाठी क्लिअर, तर हा ऑब्जेक्ट आहे। मग ह्या ऑब्जेक्टला जर वरून पाहिलं तर तो दिसतो, पण तो इथं दिसतो, कुठे दिसतो, या लेवलला, त्याला इमेज म्हणायचं, काय म्हणायचं, इमेज म्हणजे प्रतिमा। हा ऑब्जेक्ट कुठे दिसतो, थोडासा वरती उचललेला दिसतो, काचेमध्ये बघा, काचेखाली एखादी वस्तू ठेवून बघा तर ती वरती उचललेली दिसते। मग असं घडायला कारण काय, तर रिफ्रॅक्शन हे कारण आहे। दुसरी गोष्ट, जर आपण इकडून पाहिलं तरी पण तो ऑब्जेक्ट असा उचललेला वरती दिसतो, आता असं का, तर जेव्हा व्हर्टिकली नॉर्मली पाहिलं तर रे हे सरळ सरळ निघून जातात, पण स्लॅन्टिंग पाहिलं तर ते रे असे बेंड होतात, म्हणजे रेज हे त्या पदार्थापासून आपल्या डोळ्याकडे येत आहेत, इकडून पहा अथवा इकडून पहा। आता बघा रे हा इथून गेला, बाहेरचा लाईट याच्यावर पडतून तो आपल्या डोळ्यात येतो आणि तो पदार्थ दिसतो। आता हा इन्सिडेंट आहे, ही नॉर्मल आहे, डॉटेड लाईन इज अ नॉर्मल, मग अँगल मेड बाय द इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल, इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स, अँड दिस
ray BC is the refracted ray. So the angle made by the refracted ray with the normal is called angle of refraction. So opposite angle of this is this one, R. This angle is also R, but this one is angle of incidence. Okay, this angle is R. R is in air of refractive index 1. Air chi refractive index 1 manli jate kiwa ahe. R ha angle of refraction kontya medium madhe? Air madhe. I ha angle kontya medium madhe? In I is in medium of refractive index n. Ata ya kachi chi refractive index n ahe asa manlo. Ata baga. Ha padartho jo thevlela ahe kachacha khali. त्याची खरी डेप्थ एवढा काचेची थिकनेस आहे ती ही रियल डेप्थ आहे आणि तो दिसतो उचललेला असा आणि ही खरी जी डेप्थ सॉरी ही जी डेप्थ आहे तो इथून इथं दिसतो म्हणजे त्याची डेप्थ हिला ए म्हणतात अपरेंट डेप्थ काय म्हणतात अपरेंट डेप्थ डेप्थ म्हणजे खोली रियल डेप्थ आर इतकी आहे आणि अपरेंट डेप्थ ही ए इतकी आहे हा पॉइंट ए आहे हा पॉइंट बी आहे हा पॉइंट सी आहे ओके आता ही फिगर समजली आता बघा आर म्हणजे रियल डेप्थ खरी खोली आर आहे आणि वाटणारी भासणारी खोली त्याची ए आहे आता बघा कधी कधी काय होतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की एखाद्या पाण्यामधून जायचं आहे हा आता लहान असणार आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला साधी हाफ पॅन्ट आपण यूज करतो मग असं वाटतं की हे गुडघ्याच्या खालीपर्यंतच खोल आहे असं आपला अंदाज येतो आणि मात्र ते पाणी गुडघ्याच्या वरपर्यंत असतं जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण पाय टेकतो त्या पाण्याच्या आतमध्ये तेव्हा पॅन्ट ओली होते म्हणजे काय झालं आपला अंदाज चुकला म्हणजे झालं काय काय झालं तर खरी डेप्थ ही जास्त होती आणि आपल्याला कमी वाटत होती आणि म्हणून आपण फसलो पॅन्ट ओली झाली ओके आता तर पहिला पॉइंट बघा कन्सिडर अ प्लेन हा हा फॉर्म्युला पण असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा हे शो करायचे हा प्रूव दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए ग्लास स्लॅब इज गिव्हन बाय द फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास स्लॅबची काढण्यासाठी हा फॉर्म्युला सुद्धा चालतो फक्त ग्लास स्लॅबच काय वॉटरसाठी पण कोणत्याही मिडियमसाठी म्हणजे हा तिसरा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला नंबर 1 नंतर हा फॉर्म्युला नंबर 2 हा म्हणजेच हा आहे आणि हा तिसरा फॉर्म्युला आहे ओके तीन फॉर्म्युलेत लक्ष द्या कन्सिडर प्लेन पॅरलल स्लॅब ऑफ ए ट्रान्सपरंट मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन समजा ही प्लेन म्हणजे सपाट पॅरलल स्लॅब स्लॅब म्हणजे चीप काचेची ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आहे आणि जीची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काचेची एन आहे या काचेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे एन ए पॉइंट ऑब्जेक्ट ओ समजा एक पॉइंट ऑब्जेक्ट ओ आहे ऍट रिअल डेप्थ आर तो किती डेप्थवर आहे किती खोलीवर आहे आर एवढ्या खोलीवर इथून पाहिलं तर इथं दिसतो अपियर्स टू बी ऍट आय तो किथं कुठं वाटतो अपियर्स टू बी म्हणजे जणू काही तो इथं आहे असं दिसतो हा म्हणजे त्याला ऍट अपरंट डेप्थ ए आणि म्हणून त्याला अपरंट डेप्थ म्हणायचं हा पाण्याच्या भांड्यामध्ये कॉइन टाकलं ते वरती उचललेलं दिसतं मग वरून इथपर्यंत त्या कॉइन पर्यंत त्याला अपरंट डेप्थ म्हणतात आणि खरं आपण एखादी काठी काडी टाकून जर चेक केलं तर त्याची डेप्थ जी असेल टच केलं त्या कॉइनला पाण्यामध्ये तर ती खरी डेप्थ म्हणजे रिअल डेप्थ असते खरी डेप्थ अपरंट ही वाटणारी भासणारी डेप्थ आहे खरी डेप्थ नाही मग ऍट अपरंट डेप्थ ए व्हेन सीन फ्रॉम आउटसाइड एअर बाहेरून पाहिलं असता कन्सिडर इन्सिडेंट रे ओ ए अँड ओ बी ॲज इन फिगर ओ ए म्हणजे हा ए पॉइंट आहे हा ए डबल डबल वेगळा आहे हा अपरंटचा ए आहे आणि हा पॉइंट ए आहे ओ ए अँड ओ बी आर द इन्सिडेंट रेज ॲज्युमिंग आय अँड आर टू बी व्हेरी स्मॉल हा आय आणि हा आर अगदी लहान अँगल आहेत असं ॲज्युमिंग करूया ॲज्युम करूया मग टॅन ऑफ आर काढा आता हा अँगल आर आहे मग टॅन काढण्यासाठी आपल्याला ट्रायंगल पाहिजे आपण काय केलं समजा हे डिस्टन्स एक्स आहे ही नॉर्मल आहे आणि ही त्याला पॅरलल लाईन आहे तर हे डिस्टन्स समजा एक्स आहे तर टॅन आर कसा काढतात ह्या आर अँगलचा हा ट्रायंगल आहे बघा त्याचा राईट अँगल इथं आहे
हा हाइपोटेनियस आहे, हा बेस आहे, ही हाइट आहे। तर ह्या आर अँगलचा टॅन रेशो कसा घेणार? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, समोरील बाजू भागिले लगतची बाजू। समोरील बाजू आहे एक्स, हे एक्स म्हणजे हे एक्स, अपॉन लगतची बाजू म्हणजे ही। आता ही किती मानलेली आपण? अपरंट डेप्थ ए, एक्स अपॉन ए। समजलं? मग टॅन आर दिस अपॉन दिस, दिस इज एक्स वी हॅव सपोज्ड अँड दिस वी हॅव सपोज्ड अपरंट डेप्थ ए। मग टॅन आर हा एक्स अपॉन ए आला, आणि आर हा लहान असल्यामुळे तो साइनच्या इक्वल पण असतो अप्रॉक्सिमेटली। हा व्हेरी स्मॉल असतील तेव्हाच हे शक्य असतं। तसंच टॅन आय काढा। आता आय हा ट्रायंगल बघा, ओ बी आणि हा ट्रायंगल बघा। आता या ट्रायंगल मध्ये आयच्या टॅन रेशो कसा घेतात? समोरील बाजू एक्स अपॉन लगतची बाजू, कारण हा हायपोटेनियस आहे, इथं 90 डिग्री अँगल आहे, तर एक्स अपॉन धिस। आता धिस म्हणजे किती आहे? आर। एक्स अपॉन आर इज नियरली इक्वल टू साइन आय, टॅन आय इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साइन आय। मग साइन आय ची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन आर, साइन आर ची व्हॅल्यू आपण तयार केली एक्स अपॉन ए। आता बाय स्नेल्स लॉ, व्हेन द रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम। आता मी तुम्हाला स्नेल्स लॉ चा वापर सांगितला। जर रेअर टू डेन्सर ट्रॅव्हलिंग करत असेल तेव्हा स्नेल्स लॉ काय असतो? आय हा रेअर मीडियम मध्ये असतो, आर हा डेन्सर मीडियम मध्ये असतो। पण इथं काय आहे, ट्रॅव्हलिंग कशी आहे रेची? डेन्सर मीडियम मधून हवा म्हणजे रेअर मीडियम मध्ये तो जात आहे। डेन्सर म्हणजे घन मीडियम आणि एअर म्हणजे हे रेअर मीडियम आहे। इथून उलटे जात आहेत, मग याला उलट करा, म्हणजे साइन आर अपॉन साइन आय, लक्षात ठेवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स। मग साइन आर ची व्हॅल्यू आपण टाकतोय एक्स अपॉन ए, अपॉन साइन आय ची व्हॅल्यू टाका एक्स अपॉन आर। मग इथं एक्स एक्स गेट्स कॅन्सल्ड, एक्स एक्स गेट्स कॅन्सल्ड, हा आर वरती मल्टीप्लाय होईल अपॉन ए। आर म्हणजे काय आहे आपण मानलंय? रिअल डेप्थ। आणि ए म्हणजे काय आहे? अपरंट डेप्थ, वाटणारी भासणारी खोटी, हा अपरंट डेप्थ। आता पुढचं या फॉर्म्युल्यावर आधारित एक एक्झाम्पल आहे बघा। द डेप्थ ऑफ ए पॉन्ड इज 10 मीटर। एक डबकं आहे, त्याच्या बॉटम तळ हे 10 मीटर आहे। कशी मोजली असेल? एक मोठा बांबू किंवा काठी घेतली असेल आणि ती टच केली बॉटमला, तळाला, आणि ती ओली किती झाली ते मोजलं असेल, म्हणजे 10 मीटर असेल डेप्थ ऑफ ए पॉन्ड। व्हॉट इज अपरंट डेप्थ फॉर अ पर्सन लुकिंग नॉर्मली टू द वॉटर सर्फेस। एक पर्सन आहे तो लुकिंग नॉर्मली म्हणजे एकदम खाली बघतोय, नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलरली असा त्या डबक्याला, तो वरून एकदम सरळ सरळ बघतोय, तर त्या डबक्याचं जे तळ आहे, तळ बॉटम, तर त्याची डेप्थ किती वाटेल त्याला? ते तळ उचललेलं असतं, हा डबक्याचं तळ हे वरती वाटतं आणि असतं जास्त खोल, वाटतं कमी खोल। मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दिलेली 4/3। आता बघा फॉर्म्युला आहे, एन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन अपरंट डेप्थ। पण त्याला आपल्याला विचारलं आहे टू फाइंड, काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द अपरंट डेप्थ, म्हणजे अपरंट डेप्थ काढायची। मग हा या फॉर्म्युल्यामधला ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, रिअल डेप्थ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली। अपरंट डेप्थ इकडे घ्या, एन तिकडे घ्या, हा मग रिअल डेप्थ अपॉन एन, अपरंट डेप्थ इज इक्वल टू हा इकडे घ्या, एन तिकडे घ्या, बस। तर अपरंट डेप्थ इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन एन, 10 अपॉन 4/3, हा 3 वरती मल्टीप्लाय होईल, हा तर 10 ला 10 3 30 6 4, 30/4 चे आन्सर येणार 7.5। तर अशा प्रकारे हे आपण फाइंड आउट करू शकतो, या 3 गोष्टींपैकी 2 दिलेल्या असतील आणि 1 फाइंड आउट करायची असेल। नाऊ विल स्टॉप हिअर।